तर बिग बॉसच घर आहे शांत थोडी राहील. तर मी आताच सांगितलं की शांतता होती, पण तेवढ्यातच कुठेतरी अक्षय आणि प्रसादचं पुन्हा एकदा भांडण झालंय. आणि अक्षय हा सारखा प्रसादला टोकतोय. बरं, हे भांडण काही खास विशेष नाहीये. जे बिग बॉसच्या घरात नेहमीच पाहायला मिळतं ते म्हणजे चपात्या आणि भात. दुपारच्या जेवणावरून या दोघांचं भांडण झालंय की चपात्या लावायच्या, चपात्या करायच्या आहेत की भात बनवायचा आहे. त्यात मग सगळे सदस्य येऊन पडले. त्यात मग अमृता बोलायला लागली, अमृता दोनगे बोलायला लागली, त्यात अमृता देशमुख सुद्धा बोलायला लागली. प्रसादचं म्हणणं होतं की मी सगळ्यांना विचारले की कोणाला चपात्या नको आहेत, अमृता म्हणते की मला चपात्या हव्यात. त्यावरून प्रसाद कुठेतरी खोटा पडला. शिवाय अक्षय देखील प्रसादशी खूप ॲरोगंटली वागत होता, ॲरोगंटली बोलत होता. त्याचं बोलणं हे तितकंचं रुचणारं नव्हतं, पण प्रसादने इतरांना न विचारता, इतरांचं मत विचारत न घेता त्याने स्वतःला दिलेलं काम करायला लागला. प्रसाद अक्षयचं असं म्हणणं होतं की प्रसाद तू सांग का मी आहेस आणि मी जे सांगेन ते तू केलं पाहिजेस. तर असं होतंय काहीस. तर तुम्हाला काय वाटतंय, बिग बॉसच्या घरात असेच राडे पाहायला मिळणार आहेत? त्यात आता अपूर्वा नव्हती, अपूर्वा नुकतीच आली आहे. तिला भांडण काय आहे, काय नक्की घडलंय हे माहितीच नाही. आणि अपूर्वा पाहायला गेली तर प्रसादच्या जरा विरोधातच आहे सुरुवातीपासूनच. तर आता या भांडणाचा नक्की काय निकाल लागणार आहे, घरात पोळ्या बनणार आहेत की भात हे कळेलच. दरम्यान आता टास्क सुद्धा येईलच. तर तुम्हाला काय वाटतंय, काय होईल बिग बॉसच्या घरात ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच अपडेट साठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.